36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। पावणारी रेणुका माता भुसावळातील वांजुळा रोडजवळील श्रीराम रेणुका माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी खूप मोठी गर्दी असते। मंदिराची स्थापना सन 2005 साली करण्यात आली आहे। सोनई येथील हरिहरानंद महाराज विद्यानंद स्वामी विलास जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीराम रेणुका माता देवस्थान मंदिराची स्थापना झाली आहे। मंदिरामध्ये वर्षातून 3 नवरात्री उत्सव साजरे करण्यात येतात। चैत्र महिन्यातील श्रीराम नवरात्र, अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र तसेच पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्र उत्सव साजरे करण्यात येत असतात। मंदिरामध्ये अनेक भाविक त्यांचे नवस फेडण्यासाठी येत असतात। रेणुका मातेला नवसाला पावणारी रेणुका माता असंही म्हटलं जात आहे। नवरात्र उत्सवामध्ये मंदिरात रोज सकाळी आणि संध्याकाळी महाआरती करण्यात येत असते। तसेच रोज 2 वेळेस नैवेद्य दाखवण्यात येतो। मंदिरामध्ये सप्तमीच्या दिवशी सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये मंदिरामध्ये देवीची संगीतमय झुल्यावरील राजोपचार पूजा संपन्न होणार आहे। तसेच अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता देवीचा पालखी सोहळा संपन्न होईल असं मंदिराचे मुख्य पुजारी प्रशांत जोशी यांनी सांगितलं। नमस्कार, मी प्रशांत विलास जोशी। आज आपण या श्रीराम रेणुका माता देवस्थान मंदिरातील श्री शारदीय नवरात्र व्रतोत्सवामध्ये तिसऱ्या माळेला सगळेजण या ठिकाणी भक्तमंडळी आज या मंदिरामध्ये आनंद घेत आहे उत्सवाचा। या आपल्या मंदिराची स्थापना 2005 साली परमपूज्य श्री विलास जोशी महाराज यांनी हरिहरानंदनाथ महाराज जे सोनईला शक्तिपीठाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या आदेशानुसार आणि त्यांनी दिलेल्या गुरु मार्गदर्शनाप्रमाणे तसेच परमपूज्य स्वामी विद्यानंदजी महाराज यांच्या कृपाप्रसादाने त्यांच्या माध्यमातून जी शक्ती त्यांना प्राप्त झाली आणि साक्षात्कार मिळाला त्याच्यातून त्यांनी या ठिकाणी स्वयंभू श्रीराम रेणुका माता मूर्ती स्थापन केलेली आहे। तसेच असंख्य भाविक पण या नवरात्री उत्सवामध्ये दर्शन घेतात। रोज नवरात्री उत्सवामध्ये 2 वेळेला आरती असते, 2 वेळेला नैवेद्य असतो, तसेच नवचंडी यज्ञ कर्म असतात, संगीतमय झुल्यावरची आई रेणुकीची राजोपचार पूजा असते, दररोज सप्तशती दुर्गापाठ वाचन असतं, अष्टमीच्या दिवशी भव्य पालखी सोहळा असतो, तसेच येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला महाप्रसाद म्हणजे भंडारा सुद्धा असतो। असा 9 दिवसांचा भरघोस कार्यक्रम या मंदिरामध्ये दरवर्षी साजरा होत असतो। असंख्य भाविक तसेच बाळगोपाळ या नवरात्रामध्ये सहभाग घेतात आणि आनंद घेतात। तसेच रोज रात्री दांडिया महोत्सव असतो, त्याला सुद्धा भरपूर भाविकांची या ठिकाणी गर्दी होते आणि सगळ्यांना आनंद येत असतो। हा आनंद वर्षभरातून आम्ही 3 वेळा घेतो। श्री वासंतिक म्हणजे चैत्र महिन्यातलं नवरात्र, तसेच हे शारदीय नवरात्र म्हणजे अश्विन महिन्यातलं आणि येणारा पौष महिना त्यात शाकंभरी पौर्णिमेनिमित्त श्री शाकंभरी नवरात्र असतं। तसेच मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव असतो आणि भव्य उत्सव म्हणजे महत्वाचा आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक श्रीराम जन्मोत्सव, ते सुद्धा नवरात्र 9 दिवस फार मोठ्या उत्सवाने भाविक इथे एकत्र येतात आणि साजरे करत असतात। अशा प्रकारे आपल्या मंदिरामध्ये दिनचर्या म्हटली तर सर्व प्रकारची यज्ञ या कर्म होतात, सर्व प्रकारचे अनुष्ठान या मंदिरामध्ये आपल्या भाविक येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्याकरता संकल्प करतात आणि इथून आपली मनोकामना पूर्ण घेऊन जात असतात। असा आपल्या मंदिरामधील सर्व भाविकांचा मनोदय आहे। आपण सगळेजण या मंदिरामध्ये या नवरात्रामध्ये उत्सवात सहभागी व्हा। जय जगदंबा। न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी राशीद मुलतानी, भुसावळ।